नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आलू पनीरचे कटलेट कसे बनवायचे ते बघतो. उपवासासाठी खूप मस्त होतात. तर हे कटलेट करण्यासाठी आपल्याला इथे पाव कप वरई हवे, भगरही म्हणते त्याला. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं पीठ बनवून घ्यायचं. आणि या ठिकाणी हे वराईचं पीठ बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे माझ्याकडे एक मोठा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. यामध्ये आपण आतपाव म्हणजे 125 ग्रॅम पनीर घालतो आहे. किसून घेतलं आहे पनीर, म्हणजे ते चांगलं ब्लेंड होतं. जिरापूड 1 चमचाभर आणि आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा 1 मोठा चमचा आणि हे जे वराईचं पीठ जे आपण करून घेतलं आहे ते घालूयात. आणि हे आता आपण व्यवस्थित मिसळून घ्यायचं घट्ट सगळं. तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये थोडंसं इंदौ मीठ घालू शकता, लाल तिखटाचाही वापर करू शकता. तर यामध्ये आपण मीठ घालूयात चवीपुरतं आणि याचं एक जीव असा गोळा करून घ्यायचा. आता इथे या ठिकाणी हा गोळा बनवून तयार आहे. आता याचे आपण छोटे छोटे कटलेट बनवायचे. तुम्हाला साधारण ज्या साईजचे हवे त्या साईजचे कटलेट बनवून घ्यायचं. वरईच्या पिठाऐवजी राजगिरा किंवा शिंगड्याचं पीठ पण तुम्ही यामध्ये घालू शकता. हे असं गोलाकार करून घेतलं की जर तुमच्याकडे कुकी कटर असेल तर त्याने असं हार्ट शेप देऊ शकतो. या पद्धतीने हा शेप खूप छान दिसतो कटलेटला. आणि या ठिकाणी कटलेट मस्तपैकी बनवून घेतले. आता आपण हे तळून घ्यायचं. तर इथे तेल मी गरम करून घेतलं. यामध्ये आपण हे कटलेट सोडूयात. एक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कटलेट या ठिकाणी मस्तपैकी बनवून तयार आहेत. छान असा खरपूस रंग आलेला. मस्त. आता हे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घ्या. मस्त, खूप छान क्रिस्प पण छान आहे त्याला. आता याच पद्धतीने मी सगळे कटलेट तळून घेते. आणि या ठिकाणी हे उपवासाचे कटलेट बनवून तयार आहेत. मस्त शेप खूप छान आला, क्रिस्प हे खूप मस्त आला, बघू शकता क्रिस्प. आपण हे मस्त तुम्ही नक्की करून बघा. करून पाहिले तर पटकन फोटो काढून मला पाठवा. लाईक करायला विसरू नका, कमेंट, त्याचबरोबर सबस्क्राईब करून बेल आयकॉनही क्लिक करायचं. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.